जळगाव जिल्ह्यातील खापरखेडा येथे 28 वर्ष सालदारकी करणाऱ्या एका सालदाराचा मुलगा। शेतीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांची सर्व प्रश्न लहानपणापासून पाहत मोठा झाला। एवढंच नव्हे तर जळगाव शेतकऱ्यांची समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती देखील झाला। ही गोष्ट आहे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांची। आज त्यांचा 55वा वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। परंतु त्यांनी देखील सामाजिक भान राखीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप केलं। त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतोय। आज प्रेमापोटी जळगाव जिल्हा हमाल मापाडी संघटनेतर्फे त्यांची फळ तुला देखील करण्यात आली। यावेळी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते कार्यालयात काम करणारे अधिकारी सर्व संचालक यांनी देखील त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। लकी टेलर यांच्याशी खास बातचीत केली आवाज मराठीचे ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आपल्या सोबत आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। नेमका या वाढदिवसानिमित्त त्यांनी काय संकल्प केलेत हे आपण त्यांना विचारूयात, आणि त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाटचाली संदर्भात देखील आपण त्यांना विचारूयात। सर, आपलं आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये स्वागत। काय नेमका आपला संकल्प आहे, आज आपला वाढदिवस आहे, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार देखील आतापर्यंत आपण सुंदररित्या हाताळलाय, काय सांगणार? मी लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती म्हणून बोलतोय। ज्या दिवशी मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्र हातात घेतले त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती खूप गंभीर होती। जवळजवळ 4-4 महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते। त्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये ज्या काही समजून घ्या व्यापाऱ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये जो आळस होता किंवा काम न करण्याची ही होती, ते मी सर्व झटकून काढलं। मार्केट कमिटीमध्ये आज जवळजवळ जे महिन्याला 18 ते 19 लाख रुपये उत्पन्न येत होतं, ते उत्पन्नावरती मी भर दिली। उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं आजचं उत्पन्न महिन्याला 45 ते 50 लाख रुपये यायला लागलं। त्यामुळे मागील जे समजा 4 महिन्याचे थकित पगार होते कर्मचाऱ्यांचे, PF चे पैसे देणे असतील किंवा त्यांचे जे रिटायर कर्मचारी झाले होते 2-3 वर्षापासून त्यांचे जे देणे बाकी होते ते देणे केले, PF चे पैसे भरले, त्याचसोबत कर्मचाऱ्यांचे 4 महिन्याचा जो थकित 25 कोटी रुपये पगार होता तो पगार दिला। त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेग्युलर आता शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव सुरू झाला, शेतकऱ्यांची आवक वाढली, शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, व्यापाऱ्यांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती दररोज थोडं थोडं का होईना परंतु सुधारते आहे। त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी सभापती झालो तेव्हापासून जे आमचं संचालक मंडळ आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केला। वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची मला सहकार्याची गरज पडली तिथे आमचे डायरेक्टर वेळोवेळी हजर राहून सण व्यापाऱ्यांच्या संदर्भात असेल, हमाल मापाण्याच्या संदर्भात असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, जिथं जिथं मला गरज पडली तिथं तिथं ते धावून आले आणि त्यांनी उत्पन्न वाढीच्या बाबतीमध्ये मला खूप मोठा सपोर्ट केला। आता मला स्वतःला असं वाटतं की आता माझा 55वा वाढदिवस आहे, तर 55व्या वाढदिवसानिमित्ताने मी आमच्या ग्रामीणमधून 25 लोकांच्या डोळ्यांचं ऑपरेशनचा खर्च मी स्वतः करणार आहे। त्याचबरोबर ग्रामीणचे जे शेतकरी आहेत त्यांना जळगावला मार्केटमध्ये आल्यानंतर जे शेतकरी निवास ओस पडलेलं होतं ते मी सर्व ओस फिरलेलं शेतकरी निवास साफसूप करून सण तिथं पलंगांची गाद्यांची व्यवस्था केली व शेतकरी आज तिथं मुक्कामाला राहू शकतो। त्याचबरोबर ज्या मार्केट कमिटीमध्ये आज 20 वर्षापासून कुठलंही कामकाज सुरू आपलं त्याचं प्रगतीचं कामकाज नव्हतं, तर तिथं मी आल्यानंतर 50 टनाचा टनकाटा बसवला। त्याचबरोबर गुरांच्या बाजारामध्ये, भाजी बाजारामध्ये, किनोच्या बाजार आवारामध्ये, मुख्य यार्डामध्ये जवळजवळ 22 ते 25 हायमास लॅम्प लावले। अशा प्रकारे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची आता प्रगती होत आहे आणि लवकरात लवकर ही कृषी उत्पन्न बाजार समितीची जी 29 एकर जागेचा भूखंड नगरपालिकेने 27 वर्षापूर्वी ॲक्विशनमध्ये टाकलेला होता, तर तो भूखंड मी 8 ते 10 दिवसामध्ये स्वतःच्या मार्केटच्या उत्पन्नातूनच 1 कोटी रुपये भरून लवकर
लवकरात लवकर तो भूखंड मार्केट कमिटीच्या ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर नशराबादला आम्हाला उपबाजारावर उभार करण्यासाठी तेथील ग्रामपंचायतीने आम्हाला खूप सहकार्य केलं. कलेक्टर साहेबांकडे आमचं ते प्रकरण आहे की ते 2-3 एकर जमीन आम्हाला जर मिळाली तर तिथे सुद्धा आम्हाला उपबाजार आवार चालू करायचं आहे. त्या संदर्भात सुद्धा आमचे जे डायरेक्टर आहेत ते वेळोवेळी पुण्याला जाणं असेल, मुंबईला जाणं असेल, त्या प्रकारे म्हणजे एकंदरीत तुमची वाटचाल जी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची ती सुरू आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटलं की शेतकरी हा त्याचा सगळ्यात मोठा कणा असतो. बरोबर. आज तुमचा जन्मदिवस आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न तुम्ही मार्गी लावलेत, त्यांच्या हिताचे अनेक निर्णय देखील घेतलेत. परंतु शेतकरी हिताचा असा कुठला संकल्प तुम्ही आज करणार आहेत की ज्यानं खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार आहे? मी त्यासाठी आता ते जे 29 एकरचा भूखंड येणार त्या भूखंडामध्ये एक मोठा कोल्ड स्टोरेज उभं करणार आहे. त्याचबरोबर मोठमोठे 4 गोडाऊन उभे करायचे आहेत, वेअरहाऊस उभे करायचे आहेत की जेणेकरून सर शेतकऱ्यांना तिथं माल आणून सर 1-2 महिने 4 महिने तेजी मंदी करता येईल व तिथं तो माल साठवून त्यांना चांगला भाव मिळवता येईल. तसंच कोल्ड स्टोरेज पण उभं करतोय की ज्यामुळे जे शेतकरी भाजीपाला पकवणारे शेतकरी असतील, फळं पकवणारे शेतकरी असतील, तर त्यांना ते फळं आपल्यावाली 2-4 महिने तिथं साठवता येतील. त्याचबरोबर मी आता पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा शेतकरी मेळावा घेणार आहे आणि शेतकरी मेळाव्यामध्ये जे शेतकऱ्यांना मार्केट कमिटीकडनं अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तिथं सर्व शेतकऱ्यांच्या जाणून घेणार आहे. त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील आपल्या जळगाव तालुक्यातील जे नेते असतील, नेते मंडळी असेल, त्यांना त्यांच्या संवाद करायला लावणार आहे की शेतकऱ्यांचा संवाद त्या डायरेक्ट व्यापाराशी कसा होईल आणि व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला भाव कसा दिला जाईल, शेतकऱ्यांचं मोजमाप वेळोवेळी कसं होईल व शेतकऱ्यांना आम्हाला ज्या ज्या सुविधा वेळोवेळी देता येत असतील त्या त्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेल. अगदी खरं आहे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्या व्यक्तीने आपली ओळख निर्माण केली आहे त्या लकी टेलर यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्याच वाढदिवसाच्या अनुषंगानं त्यांनी शेतकरी हिताचे अनेक प्रश्न येणाऱ्या काळात मार्गी लावण्याचा देखील निर्णय घेतला आहे. या बातमीसह आपण इतरही बातम्या बघणार आहोत, त्यामुळे पाहत राहा आवाज मराठी.